शहर की जनता को पालिका के टैक्स के खिलाफ बरगलाने और प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से टैक्स ना भरने की हिदायत देने वालों ने ही टैक्स की रकम भरकर एक तरह से जनता को ही गुमराह किया है। इस आशय का आरोप करते हुए पालिका प्रशासन ने टैक्स भरने वाले कथित टैक्स विरोधी लोगों की सूची भी आम कर दी है। पालिका द्वारा आयोजित पत्र परिषद में पालिका मुख्याधिकारी माधुरी मंडावी ने इस बारे में विस्तार से जानकारी दी है। दिन शुक्रवार समय शाम 5 बजे दिग्रस नगर पालिका सभागृह में पालिका प्रशासन ने पत्र परिषद का आयोजन किया, जिसमें पालिका मुख्याधिकारी माधुरी मंडावी ने उनके अनुसार मोर्चे और अनशन के जरिए कथित रूप से टैक्स वृद्धि का विरोध कर रहे लोगों ने ही पालिका में खुद अपना टैक्स जमा किया है। माधुरी मंडावी के अनुसार एक तरफ इन लोगों ने जनता को टैक्स जमा न करने से प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से बरगलाया और दूसरी तरफ खुद का टैक्स पालिका के कोष में जमा किया। मुख्याधिकारी ने आंदोलनकारियों पर जनता को भ्रमित करने और सरकारी काम में बाधा उत्पन्न करने का न सिर्फ आरोप लगाया है बल्कि टैक्स अदा करने वालों की सूची भी उन्होंने पढ़कर सुना दी है। या वर्षी ज्या मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कराचे ज्या डिमांड्स दिले होते त्याबद्दल अनेक राजकीय लोकांनी आमच्यावर आक्षेप घेतले होते आणि त्यांनी एक आपलं शहर बंद ठेवलं होतं, एक दिवस मोर्चा काढला होता आणि त्याच्यातही ते सक्सेस झाले नाही। तेव्हा त्यांनी मग आमरण उपोषण सुरू केलं होतं। 3-4 दिवस ते आमरण उपोषण चाललं आणि आजच्या शेता लागल्यामुळे त्यांनी ते आमरण उपोषण सोडलं असं त्यांनी जाहीर केलं होतं। तर त्यांच्याचपैकी जे लोक उपोषणाला बसलेले होते त्यांनीच नगरपालिकेचा टॅक्स भरलेला आहे। त्याच्यामध्ये मनोज राठोड, मकसूद सर, रुस्तम पप्पूवाले, अनिल भरारे, राहुल धुळधुळे, सुरेश चिरडे, केतन रत्नपारखी, प्रज्योत अरगडे, रमजू पटेल, राहुल वानखडे, नासिर औरंगाबादे, राजा चव्हाण, दत्ता दुधे, सुधीर बसरिया, कल्पना पवार, मणिभाई पुरुषोत्तम पटेल, विशाल शिवमोल शुक्ला, सज्जू पहलवान, सय्यद अक्रम, भारत पटेल पाटील, ह्या सगळ्या लोकांपैकी सज्जू पहलवानी टॅक्स भरलेला आहे, सय्यद अक्रमनी टॅक्स भरलेला आहे, त्याच्यानंतर मनोज राठोड यांनी टॅक्स भरला आहे, मकसूद सर यांनी टॅक्स भरलेला आहे, अनिल भरारेने टॅक्स भरला, सुरेश चिरडे यांनी टॅक्स भरला, केतन रत्नपारखींनी टॅक्स भरला आहे, अजून हे कोण आहेत बाबा, हां प्रज्योत अरगडे यांनी पाणी पुरवठ्याचा टॅक्स भरलेला आहे, रमजू पटेलने आम्हाला काल 4,676 रुपये टॅक्सचा चेक दिला आणि 24,595 रुपयाचा चेक दिला त्यांनी। पुन्हा दत्ता दुधे यांनी 22 मार्चला टॅक्स भरला आहे, अजून सुधीर बसरिया यांनी 15 फेब्रुवारीला टॅक्स भरला आहे, कल्पना पवारनी 21 मार्चला टॅक्स नाही भरलेला त्यांनी हां, आणि जे मणिभाई पुरुषोत्तम पटेल आहे यांच्याकडे 10,99,170 रुपये टॅक्स आहे, त्यांची आम्ही प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ना, आता 26 तारखेच्या नंतर त्यांच्या ज्या उरलेल्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या हऱ्या झालेल्या आहेत ते पण आम्ही सील करणार आहेत। मला लोकांना हेच सांगायचे नागरिकांना की हे जे सगळेजणं उपोषण केलं, त्यांनी मोर्चा काढला आणि गाव बंद केलं कशासाठी, तर नगरपालिकेने जुलमी टॅक्स लावला, अजून काय हिटलरशाहीने काम करता असं जसं म्हणणारे लोकांनी, ह्यांनी स्वतः टॅक्स भरला नगरपालिकेचा, म्हणजे हे स्वतः टॅक्स भरतात याचा अर्थच आम्ही दिलेली डिमांड ही योग्य आहे आणि टॅक्स आम्ही डिमांड योग्य दिलेली असताना सुद्धा लोकांना मिसगाईड करून आमच्या प्रशासकीय कार्यामध्ये अडथळा निर्माण केला आणि आमची टॅक्स वसुली कमी झाली। इस दौरान जब एनबीसी न्यूज चैनल ने शहर में जारी चर्चा का हवाला देते हुए सवाल किया कि क्या आंदोलनकारियों पर सख्ती से टैक्स वसूली की कार्रवाई इसलिए की गई क्योंकि वे पालक मंत्री राठौड़ खेमे के राजनीतिक विरोधी हैं, तब उन्होंने सीधे तौर पर इस बात को नकार दिया और कैबिनेट मंत्री का इस कार्रवाई से दूर दूर तक लेना देना नहीं है, ऐसा कहते हुए उन्होंने कहा कि लोग जनता को बरगला रहे थे, उन्होंने पालिका के टैक्स वसूली के अधिकार में अनावश्यक रूप से हस्तक्षेप किया, यह बात सबके सामने है, जो टैक्स बढ़ाया ही नहीं गया उसका विरोध करने वालों की सूची लंबी है, ऐसा कहते हुए मुख्याधिकारी ने चेताया कि सूची में शामिल शेष व्यक्तियों द्वारा बकाया टैक्स जमा नहीं किया गया तो बकाया टैक्स की रकम के समांतर कीमत की उनकी संपत्ति अथवा वस्तुओं को हर हाल में जब्त किया जाएगा।
मुख्याधिकारी माधुरी मड़ावी ने आगे कहा कि आंदोलन के नाम पर कथित टैक्स वृद्धि का प्रचार प्रसार करने वाले आंदोलनकारी हर मोर्चे पर असफल हुए हैं। ऐसे में कथित टैक्स वृद्धि की बात कहने वालों को अगर टैक्स पर इतना ही ऐतराज था तो उन्होंने टैक्स अदा ही क्यों किया, ऐसा सवाल भी उन्होंने खड़ा किया। मुख्याधिकारी के मुताबिक कुछ पूर्व कथित जनप्रतिनिधि एक तरफ संविधान की दुहाई देते नहीं थकते और दूसरी तरफ सालों साल अवैध नल कनेक्शन हथियाने से बाज नहीं आते, ये कैसा संविधान प्रेम है। मुख्याधिकारी ने बताया कि पालिका पहले ही आर्थिक संकट से जूझ रही है, पालिका के वार्षिक खर्चे का ब्यौरा भी उन्होंने सामने रखा और जनता से टैक्स को लेकर भ्रमित करने वाले और खुद टैक्स भरने वालों पर भरोसा न रखने की अपील की है। आपल्याला सांगायचं झालं फक्त पाणी पुरवठ्याचा जो टॅक्स आहे, म्हणजे आम्हाला खर्च जो येणारा खर्च आहे नगरपालिकेला बिगर सिंचन पाणीपट्टी खर्च अरुणावती प्रकल्पाचे आम्हाला 45 लाख रुपये यावर्षी द्यायचे आहेत। विद्युत बिल जर भरायचं असेल तर आम्हाला 60 लाख रुपये वार्षिक विद्युत बिलाचा खर्च आहे। देखभाल दुरुस्ती 40 लक्ष रुपये लागतात। तुरटी ब्लिचिंग वगैरे आणि इतरही केमिकल्स आम्हाला 20 लाख रुपये लागतात। हातपंप दुरुस्ती 10 लाख रुपये वार्षिक आहे आणि टोटल पाहिले तर 1,75,00,000 रुपये हा नुसता पाणी पुरवठा खर्च आहे आणि आपली नगरपालिकेची डिमांड 1,27,00,000 एवढी आहे। म्हणजे जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च फक्त आम्हाला पाणी पुरवठ्याचा आहे। त्याच्यामुळे नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की हे जे जेवढे लोकांनी तुम्हाला मिसगाईड केलं त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही। विश्वास फक्त नगरपालिका प्रशासनावर ठेवा। तुम्हाला ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल, ज्या आम्ही तुम्हाला अटी शर्ती दिल्या त्या अटी शर्तीच्या आधारावर सगळे कागद, म्हणजे 22-23 टॅक्स भरलेला असेल, 23-24 पाणीपुरवठ्याचा टॅक्स भरलेला असेल आणि मंजूर नकाशेचे बांधकाम परवानगी आणि मालकी हक्काचे कागदपत्र सगळे तुम्ही आपल्या ह्याला लावून द्या आक्षेप अर्जाला। आम्ही तुमचे सगळे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करायला आम्ही तयार आहोत आणि म्हणून सगळ्यांना परत एकदा विनंती करते की अशा जे लोक आहेत जे स्वतः टॅक्स भरतात आणि लोकांना मिसगाईड करतात त्यांच्या भूलताफाला बळी पडू नये। थँक्यू। बहरहाल टैक्स के अलावा पालिका की ओपन स्पेस पर कब्जा जमाने वाले और डेवलपमेंट चार्ज न भरने वालों पर कार्रवाई के बारे में जब सवाल दागा गया तब मुख्याधिकारी ने सभी प्रलंबित मुद्दों पर अवश्य रूप से कार्रवाई करने का ठोस आश्वासन दिया है। देखना होगा कि उनका यह आश्वासन हकीकत की शक्ल में आखिर कब तब्दील होता है। इनबीसीएन न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।